मिरज तालुक्यातील भोसे येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या प्रसिद्ध यल्लमा देवी मंदिरात रात्रीनंतर चोरीचा प्रकार घडलाय. चोरट्यांनी कटरच्या साह्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं लोखंडी ग्रील तोडून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या अंगावरील अर्धा तोळे सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील 700 रुपयांची रोख रक्कम असं ऐकून सुमारे 40,000 मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मंदिराचे पुजारी बाळू नलवडे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. भोसे येथे रत्नागिरी नागपूर महामार्गालगत खालील बाजूस यल्लमा देवी मंदिर आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता मंदिराच्या पुजाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मंदिर बंद केलं होतं. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सदर मंदिरात शिरून मुख्य गाभाऱ्याचे लोखंडी ग्रील कटरच्या साह्याने तोडलं. त्यानंतर लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. देवीच्या अंगावरील सुमारे अर्धा तोळे सोन्याचे दागिने आणि देवीसमोर ठेवलेला दानपेटी फोडून त्यातील सुमारे 700 रुपयांची रक्कम असा ऐकून 40,000 ऐवज चोरून नेलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर उघडण्यासाठी पुजारी आले असता त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा तुटल्याचं दिसला. त्यांनी आत जाऊन पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचं दिसून आले. चोरट्यांनी अन्य ऐवज शोधण्यासाठी काही साहित्यही विस्कटलं होतं. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं. मंदिर फोडणारे चोरटे स्थानिकच असल्याचा संशय पोलिसांना आहे.